हेलो हेलो हेलो, ये तो आवाज, हेलो चेक वन, पुढे मॉनिटरिंग. वा वा वा, हो क्लिअर करा, क्लिअर. हां, इको थोडा नॉर्मल कमी करा, माझा कमी करा, इको इको सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती माझी, ही विनंती माझी तुला ही खास आहे. कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास. रिप्लाय फक्त मॉनिटर साठी आम्हाला, कारण जर तो काय वाटते आवाज, आवाज मस्त क्लिअर पद्धतशीर आहे, प्रश्नच नाही मला. हा हॅलो मॉनिटर, हा जरा थोडस. शिवछत्रपती राजमाता
पूजा माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा झोराई नाच मंडळ मोरवंडे मोदगेवाडी माझी घरची शाखा यांच्या वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपणास कल्पना आहे अचानक नवरात्र उत्सव मित्रमंडळ यांच्या अनुषंगाने आज प्रथमता या व्यासपीठावर या रंगमंचावर कार्यक्रम करण्याची संधी मिळाले। आणि मित्रांनो, मी अनेक कार्यक्रमात सांगत असतो, आजचा दिवस उद्या नाही, माझ्याही आयुष्यात नाही आणि इथं बसलेल्या कोणाच्याही आयुष्यात नाही, उद्या कधी आलेला नाही। आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा 100% देऊन निश्चितपणे तुमच्यापर्यंत या संधीचं अचानक मित्रमंडळाच्या दिलेल्या संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल, फक्त तुमची साथ असावी एवढी सर्वांना विनंती करतो। मंडळाचे आभार, मंडळाचं नाव आहे अचानक अचानक मित्रमंडळ। आज कार्यक्रम असा भयानक करणार की नाही करायचे, पहिल्यापासून आहे गुवाना दुखत, लई लांबचं नाही ध्वजवरच आहे, मीच पाहुण आहे, यांना घावना नाही ना घावना, देवाचं नाव घेतलंय पहिलं, हा नाही तर म्हणतील बुवा देवाचं नाव नाही घेतलं नाही माझ्या घसारलं कशाला घसार येणार आहे तिकडं। मंडळाचे आभार। या ठिकाणी या पंचक्रोशीतील या गर्दीमध्ये उपस्थित शक्तीवाले असू द्या तुरीवाले असू द्या शाहीर मंडळी यांना या ठिकाणी महानाचा मुजरा, प्रतिष्ठित ग्रामस्थ या गावचं महिला मंडळ तरुण वर्ग खास करून या कार्यक्रमाला उपस्थित आहे यांनाही मानाचा मुजरा करतो। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या नव्हे गेले अनेक वर्ष मित्रांनो तुम्ही पाहताय ऐकताय यूट्यूबच्या माध्यमातून, आज यूट्यूबवाले पण भरपूर आहे मित्रांनो, यूट्यूबर कांबरू लगेच टाकायची नाही बारी, हा दसरा होऊन जाते मग टाका तुम्ही कमवा, माझं काही म्हणणं नाही, तुम्हाला सांगून सांगून मी थकलाय मला माहिती आहे, तरी पण तुम्ही काय ऐकायचं, तुम्ही पण लाल टी शर्ट वाल तुम्ही पण ऐका, माझी विनंती तुम्ही टाका मी म्हणणार नाही, पण जरा दोन चार दिवस तरी जाऊ द्या, नवीन नवीन गाडी आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचू द्या मग तुम्ही बिंदास टाका, एवढी सगळ्यांना विनंती करतो। तुमचे पण आभार, तुम्हालाही मानाचा मुजरा यूट्यूबर आता नवीन हो, तुम्हाला पण मानाचा मुजरा आवर्जून ढोलकीपट्टू आशिष पेडामकर गेले अनेक वर्ष मित्रांनो सेवा देत आहेत आणि अखंडित सेवा आहे, आज एकटे आहेत तरी एक अखेर असेल काफी आहे, त्यामुळं आज हा लांबचा प्रवास आहे आणि त्यामुळं आशिष पेडामकर ढोलकीला निश्चितपणे पेडामकर नॉट पेडामकर पेडामकर आणि पेंजोला आहेत प्रणित मोहिते उर्फ दोदो, दोदो नावाने फार प्रसिद्ध आहेत, पेंजो मास्टर आहेत माझे आणि खेड तालुक्यामध्ये प्रसिद्ध सुद्धा आहेत, बरेच वर्ष सेवा देत आहेत। केवळ मास्टर सागर गायकवाड मित्रांनो गेले अनेक वर्ष 15-13-14 वर्ष निश्चितपणे सेवा देत आहेत, खास मुरबाडहून कल्याणहून आलेत आमचं कल्याण करण्यासाठी, अप्रतिम मास्टर रुपेश शेला या सर्वांच्या साथीने। आणि आज बुवाला बघायची गरज नाही, आज फक्त झांजवाला बघायचा बुवाचा, आज बुवांचा फक्त झांजवाला बघायचा, आणि हा म्हणून म्हणतोय त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही सगळ्यांना सांगतो। आणि हा सुंदरचा आवाज आज संजयदादा भरंबे निश्चितपणे या ठिकाणी हजर नसतील तरी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण टीम आहे तुम्हालाही हा सुंदरचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनाही या ठिकाणी या निमित्ताने मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय ज्यांच्या
निवासस्थानी 3 तारखेला माझा आणि शाहीर जीवेंद्र जीवनभुवांचा कार्यक्रम आहे. राजेंद्र दादा खेडेकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादा नाही शाहिरी मनाचा मुजरा करतो. या ठिकाणी खास पनसळ गावात एक मित्रांनो कार्यक्रम केलेला आहे, पण त्या मंडळींनी बऱ्याचशी तो कार्यक्रम अजरामर ठेवलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून निश्चितपणे आहेच, तरी सुद्धा अजरामर आहे. या ठिकाणी तेजदादा पड्यार आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मानाचा मुजरा. ज्यांचा कार्यक्रम आज घेतलेला आहे शाहीर सुशांत गराटे आणि माझा, 1 नोव्हेंबर या ठिकाणी हातखंबा गावातील मंडळी सगळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं सगळ्यांची नावं घेतो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय शाहीर कैलासवाशी दत्ताजी बुवा गराटेंना शाहिरी मानाचा मुजरा करून श्रद्धांजली अर्पण करून स्तवनाची सुरुवात करतोय. म्हणत
तपाची बारी करायची म्हणून माझ्या अंतर्यात जो गुरुपद गुरुचरण लावणार होतो तोच गाणार आहे. श्री गजानन गाव देवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी नामाजी विष्णु परशुराम सोलाई नाच मंडळ नोरवंडे मोदगेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा.
कार्यक्रमच आणलाय बरोबर गाडगिना साहेब तुलाच तुला राम यांचं नाव आहे दीपक येणं जाऊन चिप येणं नको गोवांना जाऊन चिपकायचं आज आपण ऐका वेळा बाबू शेर शायरी आता सरळ जेवढा मुद्दा पटवायचा आहे नेमकं जे काही गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय गणपती जाऊन जवळजवळ एक महिना व्हायला आहे गणाचं विसर्जन होत नाही आपण मूर्तीचं विसर्जन करतो अजूनही माघ महिन्यातले गणपती येणार आहेत आणि निश्चितपणे गण हा प्रत्येकाच्या हृदयात अजरामरच आहे चंद्र सूर्य असेपर्यंत ते राहणारच आहे आणि म्हणून काय म्हणायचं जरा वेगळा विषय एका ठिकाणी मी निश्चितपणे गायलाय मंडळी आलेत राजेंद्र राधा बरीचशी मंडळी आलेली आहेत मी गायलेलं आहे आणि त्या गणामध्ये शायरांना स्तवनामध्ये सुद्धा एक प्रश्न मी विचारलेला आहे यांनाच नव्हे अनेक शायरांना मी विचारतो की शाक्त मताचं खंडन करणाऱ्या शंकराचार्य जेव्हा कैलासाला निघाले आणि त्यावेळेस अनेक दिवस चालत असताना त्यांना भूक लागली तहानेने वाकुळ झाली आणि मग त्याने गवळण जाताना दिसली आणि त्या गवळणीकडे ते याचना करतात की माझी क्षुधा भागव माझी भूक भागव शांत कर मला तहान माझी तृष्णा भागव त्या गवळणीचं नाव विचारलं होतं शाहीर सुद्धा प्रयत्न करतील कारण चांगलं घराणं ज्ञानीवंताचं घराणं आहे आणि दत्ताजी बुवा गराटेंसारखे चांगलं मार्गदर्शन त्यांना त्यांच्या माध्यमातून लाभले त्यांचे चिरंजीव आहेत माझ्या जोडीला आज आणि म्हणून त्यांना हा पहिला प्रश्न माझ्या गवळणीतला की त्या गवळणीचं नाव सांगायचं आहे शंकराचार्य शाक्तमठाचं म्हणजे शक्तिमठाचं त्यांचं असं मत होतं की या जगात सगळे पुरुषच राहावेत असं त्यांचं मत होतं सगळे पुरुष झाले असते तर भाई काय झालं असतो कार्यक्रम त्यांचं असं मत होतं ते चालले होते शाक्तमठ शक्तीचं खंडन करण्यासाठी आणि मग त्यांना पहिला प्रश्न आहे गवळणीतला स्तवनातला सॉरी स्तवनातला पहिला प्रश्न शाक्तमठाचं खंडन करणाऱ्या शंकराचार्यांना ज्या गवळणीने दर्शन दिलं त्या गवळणीचं नाव सांगायचंय तुम्ही आणि म्हणून गण गणामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न आहे शाही आजचा पेपर सोपा नाही तारीख 4 काल पिवला आज हिरवा हा कार्यक्रम होणार काळजी ना सगळे ऐका गण युट्यूबला आहे युट्यूबर्स पण जी माझी मंडळी आज नवीन हा कार्यक्रम पाहत आहे त्याच्यासाठी त्या गणातून प्रश्न सुद्धा आहे शायरांना कारण मोठे शायर आहे म्हणजे वजनान पण मोठे आहे बॉडीने मोठेच आहे त्याच्यावर मी येणार आहे नंतर गण ऐका आधी नको नको लय नका धूर काढू आपण काढू बुवांचा धूर हे नको काढू हा थांबा जरा चेहऱ्याचा बघ चारला 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 गे चेहऱ्याचा उडाला रंग चेहऱ्याचा उडाला रंग गणच जातोय माय मोजून नाही का विषय आहे विषय आहे गणात प्रश्न पण आहे बोल चेहऱ्याचा उडाला रंग बघताय बघडत आम्ही इकडं बघडत चेहऱ्याचा उडाला रंग याला झाली मुतायला तंग बुवाना नाही विषय आहे तुम्ही म्हणाल गणातच काय म्हणायला लागला बुवा विषय काय सायका चेहऱ्याचा उडाला रंग याला झाली मुतायला तंग हलवून हलवून थकला खाली सार धामान भिजलंय अंग माझ्या गणान हो गजा माझ्या गणानं फोडलंय भिंग माझ्या गणानं फोडलंय भिंग तुझ खाली अडकलंय लिंग शिवलिंग म्हणायचं आहे मला
शिवलिंग कसा विषय आहे पटवून देणार आहे घ्या. सुशिक्षित जनता आहे, ज्ञानी जनता आहे, वाचक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. रावण आपल्या मातेसाठी तिनं एक आई चुकीचं नाही, वेगळं नाही, माझ्या मौल्या आहेत, माझा सगळा समाज आहे साक्षीला. रावण आपल्या आईसाठी तिनं मृतिकेचं मातेचं मृतिका म्हणजे मृदा, मृदा म्हणजे माती, मातीचं शिवलिंग तिनं ते केलं होतं. रावण म्हणतो इडियस आहे, आई अशी काय करते आहे, आईवाल्यांना आता लय ऊत आलं, ते आहेत माझ्या जोडीला उद्या त्यांना घेतो. आज बाबावाला आहे, उद्या आईवाला आहे, आज बाबावाला आहे, तर त्यांना आईवाल्यांना उद्या घेतो मी. पण आई म्हणतो आहे, रावण म्हणतो आईला आहे, अगं हे मातीचं शिवलिंग काय करतेस तू असं. मग आता म्हणतो कैलासात जातो, कैलास हलवतो, खरं खुरं शिवलिंग या शंकराकडनं घेऊन येतो आणि त्याची तू पूजा कर. आणि ते मातीचं शिवलिंग शंकरानं पाण्यात फेकून दिलं, आपल्या रावणाने पाण्यात फेकून दिलं, शंकराकडे गेला रागारागाने, कैलास हलवलं, कैलास हलवलं आणि म्हणतो मला शिवलिंग पाहिजे. म्हटलं घे बाबा, घे बाबा, हे बाबा फर वाटत कुठे ठेवू नको, ठेवलास की संपला विषय. मग ह्याला कुठाय झाली, येता येता दोन्ही हात शिवलिंगाला धरलेले. मग गणरायानं गुराख्याचं रूप घेतलं आणि ते शिवलिंग त्या जमिनीमध्ये ठेवलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हा, ही मी माझ्या मनाचं बोलत नाही. चला आता तर we'll be right back.
सज्जनांच्या भाषेमध्ये लघु शंका म्हणतात. मग शायरांना प्रश्न पहिला दिलाय स्तवनात, दुसरा प्रश्न त्यांना असा की रावण लघु शंकेला किती काळ बसला होता. एक मला म्हणतो आईवाला म्हणतो पाच घटका, म्हटलं मारीन मुटका, लगे मुटक्या स्टार करीन म्हटलो, काय पण बोलायचं म्हणतो पाच घटका, म्हटलं मारीन मुटका. हा गुटका इमर इमरला कोण कोण आहे हात वर करा लगेच. इमर इमर कोण नाही करायचं मला माहितीये गपचूप खाती. असं असं ऐका, जाता वाटत दशानाला आली बघा लघुशंका, आत्मलिंग घेऊन हातातून कसा मी जाऊ लंका, सोंडेवाला गुराखी झाला केलं स्वप्न दयाचे भंग, माझ्या गणाने गजानने माझ्या गणाने फोडलंय भिंग, तुझ खाली अडकलंय शिवलिंग. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे गणपती गेले म्हणून एक वेगळ्या आशयाचा गण सादर केला गवळणमुची माझ्या घ्या म्हणायचं आहे. करायला पाहिजे निश्चितपणे काही दिवसाने, आता विधानसभेची निवडणूक सुद्धा आहे का ना, आणि त्यामुळे काही गोष्टी नियमात व्हायला पाहिजेत म्हणून मंडळानं तशी सक्त ताकीद दिलेली आहे, म्हणून थोडं शॉर्टकट शॉर्टकट कार्यक्रम. पण बुवा हा गावची नवरी हा तुम्ही जर शिंगा हलवाल दुसऱ्या मारीन घाताडे हलवून जाईल सचिन, एवढा मात्र शब्द लक्षात ठेवायचा, अगदी खून गाठ येतानाच बांधून घेऊन यायची. आपण व्याज ठेवत आम्ही जीएसटी सकट देतो, काही लोक जीएसटी देतात
अमिषी जीएसटी सकटी. हा हा आणि सांगतो, आज जरी बारी तुमची आणि माझी नसली, एक बारी आपली आलीच 1 तारखेची नोव्हेंबरची, आता येतीलच ती आपण हात बांधू. आणि दसऱ्यात आमचा शागिर्द आहे तुमच्या जोडीला, काय टेन्शन घ्यायचं नाही. व्याजा सकट आजचा व्याज त्या दिवशी तुम्हाला सुता सकट मिळेल, काळजी नाही करायची. आणि म्हणून गवळण गवळण माझ्या माय मौल्यांचा, माझ्या समाजाचा आणि सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून माझी गवळण म्हणायचं आहे. नवीन आहे, नवीन युट्यूबर्स युट्यूबर्स घेऊन जा, नवीन शब्द आहे ऐका काय म्हणायचं. हो सुंदरा सुंदरा गोकुळची मी सुंदरा, वा तुम्ही सुंदरा वर सुंदरा वर म्हणा सुंदरा 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 गोकुळची मी सुंदरा, अर्थ्या इंद्राची अप्सरा त्या इंद्राची अप्सरा टिकळली नाही तुला Oh,
जाऊन विकतोय का दुखतोय तुझ्या पोटात, सुंदर गवळण आहे मित्रांनो, आज पहिला दिवस आहे ना म्हणून, आणि म्हणून लय बना तरास नको, लय तरास नको पहिल्या दिवशी त्यांच्या गावात आम्ही पाहू ना, त्यांच्या गावात त्यांना देणार घाव ना दुसऱ्या, आणि म्हणून म्हणजे का त्या पाच शब्दाचं उगत बुवा भांडवल करते, शक्तीतुरा आहे, सामना आहे, बोलल्याशिवाय जमणार नाही, आणि म्हणून तिसरा प्रश्न तुम्हाला गवळणी शाहीर, तिसरा प्रश्न तुम्हाला गवळणीचा, पहिला स्तवनाचा पहिला प्रश्न गवळणीचं नाव सांगायचं, त्या शंकराचार्यांनी शाक्त मताचं खंडन करायला गेलेल्या गवळणीचं त्या नाव सांगा. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला, रावण किती घटका लघुशंकेला बसला होता, दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न तुम्हाला गवळणी शाहीर सांगायचं, श्रीकृष्णाचं तुम्ही म्हणता ना, मी कृष्ण मी कृष्ण मी काळा मी कृष्ण, तुम्ही पण काळच आहो जमले होते, वनव्यात झालेला लाकूड असतो ना, एवढा कृष्ण काळा नव्हता, पण तुम्ही म्हणता ना सगळे की आम्ही मी कृष्ण तुम्ही राधा, पण बाजू मांडायची आहे, तुम्ही एवढं म्हणता तर त्या कृष्णाचं स्वरूप तुम्ही मला सांगायचं, मान्य करीन, शब्बास म्हणून शब्बास आहे ना, गबर गबर अभय आहे का, मिशीवर तीळ मारू माधरवडा काळजी नाही करायची, म्हणतोय काय बघा, आणि म्हणून दुसरा प्रश्न, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जमली तर द्या, गरज किंवा जबरदस्ती नाही, आणि म्हणून माझा मुख्य प्रश्न जो तुम्ही अनेक कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोचला असेल, तरी तुम्हाला लेखी पाहिजे तोही देतो, काही प्रश्न नाही किंवा मोठा विषय नाही येतो, आणि म्हणून माझा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी सांगतोय, मी भुवनला विचारलं यानाच नव, तो कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे, भुवांना विचारलंय, साधा सोपा एक वाक्यात प्रश्न आहे, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले आणि त्या बाळाचं नाव काय आणि गाव काय, एवढा साधा प्रश्न, फक्त म्हटलो ग्रंथाचं नाव सांगा, मोठ्या मनानं मान्य करीन, खानदानी अवलाद आहे गरजदास शाहीर, मोठ्यापणानं मान्य करीन, पण शेकण्या मिरवायच्या नाही, खोटं बोलायचं नाही, इकडचा तिकडचा वेळ मारून घ्यायची नाही, नसत नाही सांगायचं, जमत आम्ही आता सांगतो ना, भुवांचा प्रश्न गेले अनेक वर्ष यांच्याकडे यांच्या बाबांशी वेळात गेल्यात, दिवंगत शाहीर कैलासवासी दत्ताजी घराडे भुवांशी मी कार्यक्रम केला तेव्हापासून माझ्याकडे विषय आहे, मी त्यांना इथून उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, नाही म्हणलं आजही ते निश्चितपणे सांगतील, आजही काहीतरी वेगळं निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन, त्यांचा विषय माझ्याकडे आहे आलेला आहे, आणि म्हणून या गर्दी वेळेचं बंधन आहे त्यामुळे त्यांना मी बोलवलं नाही, माझा विषय शाहीरने सांगितला आहे, परत एकदा लिव लिव लिवा, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, ग्रंथाचं फक्त नाव सांगा, विषय मान्य करून जाईल, आणि म्हणून तोच विषय या ठिकाणी आमच्याकडे पद्धत आहे की आपला जो विषय तो गद्यामध्ये गद्याला द्यायचा असतो, गद्याला पद्यामध्ये द्यायचा, कवितेमध्ये कवितेमध्ये द्यायचा, गद्या गद्य विषय जो आपण लेखी दिलेला असतो गद्यामध्ये तो गद्याला द्यायचा पद्यामध्ये, असा देतो तो आहे
तो दिल से हारे गणपती गेलो ऐका गणपती गेले आता दसऱ्यात आहे ना दसऱ्या देवी जागवाय कमी पण पत्त्याच डाव लय बसतात शंभर रुपये रमी एकशे बरोबर आहे आता करा अजिबात नाही करणार मला माहिती आहेत आहेत फक्त लांबनाच बोला हा म्हणून म्हणतोय मला काय म्हणायचं मित्रांनो गमतीचा भाग सोडा तुम्ही खेळा माझं काय म्हणलं नाही घरात मी भांडी कुठली तेवढी ऐकू नका बोल हो आपला कार्यक्रम जागे असतो माझं काय म्हणणं नाही आपला हा एक छंद म्हणून किंवा विरंगुळा म्हणून त्यानंतरी गणपतीचा दसऱ्यात बसा आमचं काय म्हणणं नाही पण एवढी परिस्थिती नका एवढी हा म्हणून काय म्हणतो मग खेळ नव्हे हा शाहीर पावन पत्त्याचा औ इथे चालतो बोल बाला सत्याचा उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा यावे नीट अभ्यास करून मजारे गुरु घरी जारे बुवा तुम्ही जाऊ नका बघा बुवांना दत्ताजी बुवांना श्रद्धांजली अर्पण केली तुमचे ते गुरु आहे नाही तर तुम्ही जाल नका तुम्हाला टाइम आहे अजून तुम्हाला टाइम आहे मी काय म्हणतोय आता जारे 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 गुरु घरी जारे जारे गुरु घरी जारे नको आकलेचे तोडू तारे सेवा झालेली आहे
ही सर्वांनी गोड मानून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून पहिली फेरी या ठिकाणी संपवतो. गोव्याना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. येतो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. धन्यवाद.